आज 10वा राष्ट्रीय हातमाग दिन आहे. यानिमित्त राजधानी नवी दिल्लीसह देशभरामध्ये आणि राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हातमाग क्षेत्राचं महत्व आणि सामाजिक आर्थिक विकासातलं त्याचं योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरामध्ये आज हातमाग दिवस साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हातमागाचा वैभवशाली वारसा आणि समृद्ध परंपरेचा आपल्याला प्रचंड अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. हातमाग क्षेत्र हे व्होकल फॉर लोकलसाठी महत्वाचं आहे आणि हा आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बेरोजगारी कमी करण्यासाठी देखील हे क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकतो असं सांगत हातमागाची उत्पादनं अधिकाधिक वापरण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये सुरू केलेलं स्वदेशी आंदोलन हे राष्ट्रभावनेशी जोडलेलं होतं. आर्थिक विकासासाठी आर्थिक राष्ट्रवाद देखील महत्वाचा आहे यावरही त्यांनी भर दिला. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हातमाग क्षेत्रामध्ये अभूतपूर्व कार्य झालंय आणि अनेक सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी या कार्यक्रमात सांगितलं. या कार्यक्रमामध्ये 5 जणांना संत कबीर पुरस्कार आणि 17 जणांना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी एका कॉफी टेबल बुकचंही प्रकाशन करण्यात आलं. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गरेटा यांच्यासह खासदार, डिझायनर्स, निर्यातदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि देशभरातले 1000 विणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.